ओके जय ओबीसी आजच्या जय ओबीसी राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगांचे प्रेरणास्रोत श्री स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आजचं हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानाचं जे मूळ उद्दिष्ट आहे की राजमाता जिजाऊंनी जे वळण दिलेलं आहे, ज्या सूचना दिलेल्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे, स्वामी विवेकानंदांनी जे वचन दिलेलं आहे, युवकांना जे प्रेरणास्रोत दिलेलं आहे, त्याचा काहीतरी आपल्याला एक फायदा होऊन आपल्या ओबीसी समाजाला याचा निश्चितच फायदा होईल या अनुषंगाने आपण व्याख्यान आयोजन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बबनरावजी तायवडे सर भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुभाजी घाटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री सुभाजी घाटे कृपया आपण आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना जय ओबीसी. राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा आयोजित राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त आज या व्याख्यानाचे अध्यक्ष आदरणीय बबनरावजी तायवाळे सर, समस्त राष्ट्रीय पदाधिकारीगण आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जेवढ्या विंग असतील त्या सर्व विंगचे पदाधिकारी, सर्वप्रथम मी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना त्यांनी दिलेल्या या रत्नांना मी मानाचा मुजरा करतो आणि विवेकानंद स्वामी विवेकानंद यांच्या या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपल्या सर्वांना मी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. जिजामातेंनी या महाराष्ट्रात जे काही घडवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना या देशामध्ये आणून या हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, म्हणून आमच्या राजमाता ह्या अनमोल आहेत. त्यांनी जे कार्य केलं आणि शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं या अगड जाती पगड जाती सर्व आपल्या आणल्या आणि त्या निमित्ताने हे सर्व चालू झालं. स्वामी विवेकानंद हे कोणत्याही एका समाजाचे नाही तर हे सर्वांचे प्रेरणास्थान आहे आणि युवकांचे प्रेरणास्थान आहे. त्यांनी ज्या काही कर्तबगार गोष्टी केल्या आणि या पूर्ण हिंदुत्ववादी लोकांना हिंदू धर्माकडे वळून या सर्वांना एकत्रित करण्याचं आणि शिकागो येथे जाऊन त्यांचं संबोधन झालं आणि ते संबोधन पूर्ण देशभर देशाच्या बाहेर सुद्धा ते गाजलं आणि त्यापासून विवेकानंद हे एकदम प्रसिद्ध झाले. पण कालांतरानं विवेकानंदांचे जे आचार विचार आहे ते सर्वीकडे पोहोचले नाही. कारण याच कारण एक झालं की विवेकानंद स्वामी जे होते त्यांनी एका काही व्यक्तींनी त्यांना अडप केलं, म्हणजे ज्यांच्याकडे कोणतेही नेते नव्हते, म्हणजे आपले वक्ते नव्हते आणि ज्या वेळेस त्यांच्याकडे काही नसताना त्यांनी स्वामी विवेकानंदांना अडप करण्याची पॉलिसी घेतली आणि त्यांनी असं दाखवलं की हे आमचे ब्राह्मण समाजाचे आहे आणि हे ब्राह्मण आहे म्हणून त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पेश करून आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते राजकारण त्या ठिकाणी चालवलं. पण स्वामी विवेकानंदांनी युवकांमध्ये जे काही प्रेरणास्रोत टाकलं आणि युवकांसाठी जे काही मार्गदर्शन केलं ते खरंच छान मार्गदर्शन आहे. त्यांच्या या आजच्या जयंती निमित्त
त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे आचार विचार आपल्या या युवा पिढीनं घेण्यात आले पाहिजे, घेतले पाहिजे याकरिता आज त्यांच्या युवा दिनानिमित्त या व्याख्यानाचं आज आयोजन केलं. मी जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंदांना मानाचा मुजरा करतो आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या कार्याला सलाम करतो आणि या कार्यामधून आज जे काही घडणार आहे आणि तायवाळे सर मार्गदर्शन करतील, अजून आमच्या ताई मार्गदर्शन करणार आहे, या मार्गदर्शनातून आपल्याला काही नवीन आचार विचार या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचतील आणि त्या आचार विचारानं आपण सर्व प्रेरित होऊन एक नव्या जोमानं आणि या युवा दिनानिमित्त सर्व चांगलं मार्गदर्शन करून चांगल्या मार्गानं लागतील आणि आपण सर्वजण या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आयोजनामधून आपण सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजरा करत असतो, त्यामुळे या सर्व भारतामध्ये एक नवीन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं एक चैतन्य सर्वीकडे निर्माण झालेलं आहे. आजच आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरून विदर्भामध्ये दर्यापूर या ठिकाणी बैठक चालू आहे. मी ऑनलाईन आलो, माझा 10 मिनिटाचा वेळ होता आणि वानकडे सर आणि संजय पन्नासे सर त्या ठिकाणी बाकी बैठकीला मार्गदर्शन करत आहे. आजच्या या प्रस्तावनेकरता मी मला 2 शब्द बोलण्याचा मौका दिला त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय ओबीसी, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद सुभाष भाऊ, आपण छानपैकी प्रस्तावना दिली. इथे निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे आज जे काही एका स्वामी विवेकानंदाबद्दल तुम्ही जे बोलले की एका विशिष्ट समाजाबद्दल त्यांनी आपलं स्थान निर्माण करून घेतलेलं आहे, आपण असं म्हणू शकतो की एका विशिष्ट समाजाने त्यांचं अडॉप्शन केलेलं आहे. पुढे आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने एक व्याख्याता आपल्याला लाभलेला आहे, डॉक्टर खापेकर मॅम. त्या कार्यकारी प्राचार्य आहेत धनवटे नॅशनल कॉलेजला. त्यांची PhD महाभारतावर आधारित PhD आहे आणि त्यांचे बरेचसे साहित्यांनी लिहिलेले हे फार गाजलेले आहे. त्या नागपूर विद्यापीठाच्या विविध पदावर राहिलेल्या आहे, अभ्यास मंडळावर सुद्धा राहिलेल्या आहे. मी आदरणीय डॉक्टर खापेकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रसंगी जिजाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांचा जो अनुभव आहे तो आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संबंध पदाधिकारी आणि जेवढे व्हिवर्स आहेत त्यांच्या पुढे त्यांचा अनुभव त्यांनी शेअर करावा. ओव्हर टू मॅडम. डॉक्टर खापेकर मॅडम प्लीज. थँक्यू सर. सर्वप्रथम मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते. आदरणीय विचारपीठ ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे सर, आमचे मार्गदर्शक, सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या सगळ्यांना त्यांनी मला संधी दिली या ठिकाणी म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. तायवाडे सरांच्या काळात मी बरंच कार्य केलेलं आहे कॉलेजमध्ये आणि ते आमचे प्रेरणास्थान राहिलेले आहे. म्हणून तायवाडे सरांनी आणि ओबीसी महासंघानी, राष्ट्रीय ओबीसी महासंघानी मला या ठिकाणी बोलवलं म्हणून मी भाग्यवान समजते. मुजरा माझा माता जिजाऊंना घडविले शूर शिवबांना, साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी. ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि स्वप्नच बघितले नाही तर ते सत्यात देखील उतरवले, त्या म्हणजे आपल्या जिजाऊ महासाहेब. जगाला त्यांची ओळख जिजाऊ महासाहेब म्हणून झाली. अशा या महान राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म महाराष्ट्रातील, विदर्भ कन्या होत्या, महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव माळसाबाई असे होते. बालपणापासून जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात तलवार, ढाल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले. आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल सत्ता ही चालून येत होती आणि दीनदुबळ्या जनतेला लुटत होती. या युगात 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. शिवबांच्या जन्मामुळे माँ साहेबांना आनंद
माँ साहेबांना आनंद झाला, आपला पुत्र शिवबा आपले स्वप्न पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते. शिवबाला अगदी बालपणापासून त्यांनी रामायण महाभारतातील शौर्य कथा सांगितल्या. तलवारबाजी युद्ध कौशल्य स्वतः माँ साहेबांनी शिवबांना शिकवले. स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँ साहेबांकडूनच मिळाले. त्यामुळे जिजाऊ मातेने बघितलेले स्वप्न शिवरायांचे होते. त्यामुळे जिजाऊ मातेने बघितलेले स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरवले. आपल्या महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या सरदारांना जे जमले नाही ते जिजाऊ महासाहेबांनी करून दाखवले. शिवबाच्या जन्माच्या अगोदर महासाहेबांनी त्यांचे ध्येय निश्चित केले होते. शिवबांनी मातेचे स्वप्न पूर्ण केले, स्वराज्य मिळवायचे हे शिवबांनी ठरवले. कुठल्याही मातेला स्वतःच्या पुत्र मोहापेक्षा काहीही प्रिय नसते, परंतु मासाहेबांनी असा विचार कधीही केला नाही. स्वराज्य निर्माण करण्यात मासाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर न्यायनिवाडाची कामे, नेतृत्व कौशल्य आणि मुस्सुद्दी राजकारण असे स्वतःमधील अनेक गुण त्यांनी शिवबांना दिले. आज आपण शिवबांना जाणता राजा संबोधतो तो केवळ आणि मासाहेबांनी शिवबावर केलेल्या संस्कारामुळे. मासाहेबांचे कार्य केवळ एवढेच नाही तर स्वराज्य रक्षण, छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा त्यांनी नीतिमत्तेचे धाडे दिले, मासाहेबांकडून मिळालेले होते हे आपण विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या स्वराज्याची जबाबदारी ही संभाजीराजांना अगदी चोख निभावी यास त्या कारणीभूत होत्या. त्या फक्त जिजाऊ मासाहेब आणि त्यांची थोर शिकवण. आज या ठिकाणी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आदर्श जिजाऊ सारख्या मासाहेबांची गरज आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आहे, प्रत्येकाच्या घरी आहे. आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, परंतु यासाठी काळजावर दगड ठेवून मुलाला शिवबा बनवणारी मासाहेब आजच्या जगात आवश्यक आहे. मासाहेब मनाने जेवढ्या हव्या होत्या तितक्याच कणखरही होत्या. आज आपण बघतो की जागतिकीकरणाच्या युगामध्ये प्रत्येक आई काय करते की प्रत्येक आईला जिजाऊ मासाहेब होण्याची गरज आहे. ही पिढी पुढे गेली पाहिजे असा विचार घेऊन, या मातेचा आदर्श घेऊन जर आजची माता वागली तर खरोखरच आपला देश पुढे जाईल. मासाहेब मनाने जेवढ्या हळव्या होत्या तितक्याच कणखरही होत्या. आजच्या युगातील मातांना कदाचित दे जमणार नाही, त्यामुळे प्रत्येक घरात शिवबा जन्माला यायचा असेल तर प्रत्येक घरात माता जिजाऊ असली पाहिजे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले शिवबा अन शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. आपल्या मुलांवर सुसंस्कार कशा पद्धतीने केले पाहिजे, त्यांना सक्षम आणि खंबीर कसे बनवले पाहिजे या गोष्टीचे उत्तम उदाहरण म्हणजे जिजाऊ मासाहेब. एक आदर्श मुलगा घडवायचा असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक आईने राजमाता जिजाऊ सारखे आचरण केले पाहिजे असे मला या ठिकाणी वाटते. परंतु आजची आई स्वतःच्या मुलाला मोबाईल देऊन गेम खेळण्याचाच प्रयत्न करते, त्यामुळे आजची मुलं खूप हट्टी आणि आळशी झाली आहे. आणि म्हणूनच तर अशा या महापुरुषांची गरज, अशा या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी यांची गरज समाजाला असते. आणि म्हणून या ठिकाणी मला असं म्हणावंस वाटते की कुसुमाग्रजांची एक कविता आहे, महापुरुषांचं जीवन किती खूप मोठं होतं, ते होते जीवन अनहा जीवन भास. महापुरुषांचं जीवन खरोखरच जीवन होतं आणि आपण फक्त जीवन भासातच जगत असतो असंही कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे, ते खरं देखील आहे. म्हणूनच तर इतक्या कालखंडानंतर जिजाऊ मासाहेब आपल्याला स्मरणात आहे. मात्र ही गोष्ट मातेच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण कुणीही यात कोणताही बदल करू शकत नाही. आज जिजाऊ मासाहेबांबद्दल कितीही बोलले तरी कमी आहे. जिजाऊंच्या माहेरी त्यांनी राजनीतीतील युद्ध कलेत प्रावीण्य मिळवले होते आणि त्याचा उपयोग पुढे त्यांना लग्नानंतर झालाय. त्यांनी शिवबांवर उत्तम संस्कार केले, राष्ट्रहितासाठी त्यांना तयार केले. त्या तुळजाभवानीला त्यांनी प्रार्थना केली होती की कुळाला देशाला धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र येऊ दे, आणि त्यांनी शिवबाला घडवले. जेव्हा पुण्याची जहांगीर मिळवली, शिवबाला घडवले, तेव्हा ते अवघे
14 वर्षाचे होते तरी देखील लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या। तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती, त्यामुळे पुण्यात येताना राजमाता जिजाऊंनी आपले पुण्याचे काम हाती घेतले। त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्यासोबत पुण्याची पुनर्विकास केला। शिवाजी महाराजांना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी मार्गदर्शन केले। राष्ट्र आणि धर्म यासारखे थोर संस्कार जिजाऊ महासाहेब या एक आदर्श माता आहेत। स्वराज्य संकल्पनेची बीज राजमातेने शिवरायांच्या मनात रुजविली। तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास या मातेने शिवबांना दिला। बालपणापासून त्यांना तसे तयारच केले। माझा मुलगा कुणाची चाकरी करणार नाही असे ठरवून त्यांनी शिवबांना घडवले। अशा या थोर राजमाता म्हणजे राजमाता जिजाऊ, त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आज ज्या ठिकाणी आपण एकत्र आलेले आहोत। शिवबा जन्माला जन्मावा शेजारच्या घरी असं म्हणतात, कारण आपल्या घरी जिजाऊ नाही त्यामुळे शिवबा कसा जन्माला येणार। जिजाऊंनी शिवबाला घडवलं म्हणून शिवबा घडला हे विसरून चालणार नाही। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असा असे म्हणतात। आपल्या मातृत्वाचा महन्मंगल आविष्काराचा परमोच्च क्षणाचा सुंदर रेखीव नमुना म्हणजेच राजमाता जिजाऊ। युगपुरुष शिवराय वाढले आणि निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू श्रीमंत योगी असे ज्याचे वर्णन केले आहे ती सारी पुण्याई कोणाची होती तर एका आईची होती, वीरमाता जिजाऊंची, माँ साहेब जिजाऊंची होती। राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी पुण्यातील शिवनेरीच्या अंगाखांद्यावर शिवरायांना लहानाचे मोठे केले। हे राज्य भावे ही स्त्रीची इच्छा होती असा मूलमंत्र त्यांनी शिवरायांच्या मनात रुजवला। ती मातृत्व शक्ती म्हणजे जिजाऊ माँ साहेब। महाराष्ट्रात महाराष्ट्र जरी वीरांची भूमी आहे तशी मातांची देखील भूमी आहे। जिजाऊने आपल्या मावळ्यांच्या मनात स्वाभिमान जागृत केला, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली म्हणून असे म्हणावे लागेल युग पुरुष घडवला जिने खास राज्याचे उभारले धोरण अदमास शिवनेरीच्या भूवरती सह्याद्रीच्या कुशीत उदयास आले एक रत्न। उभारली हिंदी स्वराज्याची गुढी फलद्रुप झाले जिजाऊंचे स्वप्न तिच्या योगदानाची कीर्ती किती बरं वर्णावी। जिच्या प्रत्येक कृतीतून झाली स्वराज्याची नवनिर्मिती। जीवनात कोणत्याही वाईट प्रतीला जिजाऊंनी थारा दिला नाही। नवनिर्मिती जीवनात आली पाहिजे असे त्यांनी सांगितले। जिजाऊंनी जनतेमध्ये विज्ञानाची बीजे रोवली, अंधश्रद्धेवर प्रहार केला। जिजाऊ या स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या संवेदनशील स्त्री होत्या। जवानांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला। तसे जिजाऊ या बहुभाषिक होत्या। समाज परिवर्तन करायचे असेल तर जिजामातेचा आदर्श आपण ठेवला पाहिजे असे मला वाटते। या ठिकाणी आणखीन सांगायचं म्हणजे की जिजामाता या आपल्या आदर्श आहेत। आणि आज आपण बघतो की आजची जी तरुण पिढी आहे, आजचा जो आजच्या समाजाचा आपण विचार केला तर आजची स्त्री सावित्रीबाई फुले यांच्यानंतर स्त्रिया शिकायला लागल्या, खूप मोठ्या झाल्या। त्याच्यानंतर आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करू लागलेली आहे। पण तरीही आजच्या स्त्रियांना या महापुरुषा पुरुषांच्या विचारांची गरज आहे, कारण विचार परिवर्तन झाल्याशिवाय माणूस घडत नाही। माणूस की घडवायची असेल आणि विचार परिवर्तन जर करायचं असेल तर सावित्रीबाई फुले जिजामाता अशा कितीतरी स्त्रियांच्या विचारांची गरज आज वर्तमानाला आहे असे म्हणावे लागेल। आणि म्हणून मी कुसुमाग्रजांच्याच एका कवितेचा आधार घेते की आजच्या मातांनी या ठिकाणी आशावादी राहिलं पाहिजे। जिजाऊ मासाहेबांनी जो आशावाद आपल्याला शिकवलेला आहे की कोणतंही कार्य करायचं कठीण परिस्थितीतून जरी आपल्याला कार्य करावं लागलं आणि मुलांना घडवावं लागलं पण तरीही त्या ठिकाणी कठीण परिस्थितीतूनही पुढे जाऊन आपण आपल्या मुलाला घडवलं पाहिजे, आदर्श त्यांना दिला पाहिजे। रामायण महाभारतातील गोष्टी ज्या चांगल्या गोष्टी आहे
नीतिमत्तेच्या गोष्टी आहेत, जशा जिजाऊ महासाहेबांनी शिवबाला दिल्या तशा सगळ्या गोष्टी आजच्या मातांनी मुलाला देण्याची गरज आहे, आशावादी करण्याची गरज आहे. आणि म्हणून कुसुमाग्रजांच्या एका कवितेने मी या ठिकाणी माझ्या भाषणाचा शेवट करते. कुसुमाग्रज एका ठिकाणी म्हणतात, किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी, काळ ओखावर खोदित बसला तेजाची लेणी, उज्ज्वल त्याची प्रहा प्रभावळ दूर मनोऱ्यात, अन लावा हृदयात सख्यांनो आशेची वात. आशेची वात घेऊन आज या ठिकाणी हा ओबीसी महासंघ जात आहे. खूप मोठं कार्य सरांच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी असं म्हणेल की यांनी मला पुन्हा संधी दिली आणि मला या व्यासपीठावर बोलू विचारपीठावर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद मॅडम. आपण आपला जो अनुभव या ठिकाणी सांगितला की खरोखर आजची काळाची गरज आहे की शिवाजी जन्माला यावा, तो शेजारच्या घरी नको, तो आपल्याच घरी जन्माला यावा, असं जर प्रत्येक मातेने जर निश्चय केला तर निश्चितच जे स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे ते स्वराज्य सुराज्य सुद्धा होईल आणि ते टिकून राहील. धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एका शॉर्ट नोटीसवर तुम्ही आमच्या सोबत जुळल्या त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. यानंतर माझं स्वतःच युगाचे प्रेरणास्रोत श्री स्वामी विवेकानंद याच्यावर मी स्वतः आपल्यासोबत काही हितगुज करणार आहे. प्रत्येकाला साधारणतः 30 मिनिट वेळ दिलेला आहे, मी पण माझं थोडक्यातच आटोपणार आहे. रुंदा करिंदकर असे म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी तर नजर रुखुनी नजरेमध्ये आव्हानाला द्यावे उत्तर. म्हणजे नजर रुखुनी नजरेमध्ये ह्या आयुष्याला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर ह्या युवक दिवसाच्या निमित्ताने मी संपूर्ण राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जे पदाधिकारी आहे किंवा जे व्ह्युअर्स ह्या ठिकाणी बघतायत त्या सर्वांना माझं एक आव्हान आहे. मित्रांनो, आजचा जा हा युवक दिवस आपण साजरा करतो आहे, हा युवक दिवस कोणाच्या नावाने करतोय? स्वामी विवेकानंद. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला मद्रास या ठिकाणी झालेला आणि अतिशय प्रतिभावान व्यक्ती आणि त्यांची जे वाणी होती त्या वाणीमध्ये मॅग्नेटिक ऍक्शन होतं असं शिकागोच्या परिषदेमध्ये सर्व जगाने परिचय त्यांचा घेतलेला आहे. ओजस्वी वाणीचे धनी असलेले श्री स्वामी विवेकानंद हे मुळात त्यांचं नाव नरेंद्र दत्त. आता नरेंद्र दत्ताचे स्वामी विवेकानंद कसे झाले हा फार मोठा एक कधी न उलगलेला प्रश्न आहे की स्वामी का बरं त्यांना म्हणायचे हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे. मी एक टप्प्याटप्प्याने तुमच्या पुढे येणार आहे. स्वामी विवेकानंदांचे जे गुरु परमहंस त्यांनी नरेंद्रचं स्वामी केलं ते कसं केलं की ज्या व्यक्तींनी स्वतःला समर्पित करून घेतलं राष्ट्रासाठी, लोकांसाठी, लोकहितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी. स्वामीचा जर संधी विग्रह केला आपण तर स्वा मी होतो. स्वहा म्हणजे समर्पण आणि मी म्हणजे मी स्वतः. स्वतःला ज्यावेळेस आपण समर्पित करतो एखाद्या कार्यामध्ये त्यावेळेस तो व्यक्ती एनलायटन होतो आणि त्याला स्वामी असं उपाधी आपण देऊ शकतो. तर परमहंस, स्वामी परमहंस यांनी स्वतः त्यांच्या शिष्याला म्हणजे नरेंद्र दत्त जे स्वामी विवेकानंद नंतर झाले त्या नरेंद्र दत्तांना त्यांनी स्वामी ही उपाधी दिली आणि आजपासून तू माझा शिष्य त्यांना दीक्षा दिली की तू आता माझा शिष्य म्हणून मी तुला घेतो आहे. आणि मित्रांनो, त्यांचं समर्पण एवढं होतं स्वामी विवेकानंदांचं, ते पोस्ट ग्रॅज्युएट होते, तत्वज्ञानामध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन होतं MA. त्यांचं समर्पण बघा, त्यांनी त्यांचे वडील ज्यावेळेस एक्सपायर झाले, निधन झालं त्यांच्या वडिलांचं, त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाला स्वामी विवेकानंदांची गरज होती. परंतु स्वामी विवेकानंदांची गरज असते वेळी सुद्धा त्यांनी त्यांचे जे गुरु परमहंस यांच्या सेवेमध्ये ते त्यांच्या तिथनं घरून निघून गेले. त्यांनी घर सोडून ते परमहंसच्या स्वामी परमहंस त्यांचे जे गुरु आहेत त्यांच्या सेवेत ते निघून गेले. म्हणजे एखाद्या व्यक्तीने समर्पण किती करावं, त्याग किती करावा, दया किती करावी हे स्वामी विवेकानंदांनी शिकवण पूर्ण संपूर्ण युवकांना दिलेले आहे. आता होतं कसं आहे, आता होतं कसं आहे बघा की आजचा युवक याच त्यांच्या गुरुसोबत आणि शिष्याचं जे अंतर आहे ते कसं आहे हे आपल्याला सांगायची काही विशेष गरज नाही.
गुरु आणि शिष्याचं जे महत्व आहे, स्वामी विवेकानंद आणि परमहंस यांचं जे बॉन्डिंग होतं, त्यांचे जे रिस्पेक्ट, म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी परमहंस जे रिस्पेक्ट करायचे, ते आज आपल्याला बघायला मिळत नाही. मॅक्झिमम लोक आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सुद्धा टीचर्स लोक भरपूर आहे, शिक्षक लोक भरपूर आहे. तर ह्या गुरु आणि शिष्यावर संत कबीरांनी म्हटलेलं आहे की गुरु गोविंद दोहो खडे काके लघु पाय, बलिहारी गुरु अपने, बलिहारी गुरु अपने गोविंद दिओ बताय. जे गुरु आणि भगवान हे जर एकाच वेळेस उभे राहिले, गुरु गोविंद दोहो खडे, गुरु गोविंद म्हणजे गुरु आणि गोविंद म्हणजे भगवान, गुरु गोविंद दोहो खडे काके लघु पाय, म्हणजे कोणाच्या पाया पडायचं, कोणाला चरण स्पर्श करायचा, हा फार मोठा प्रश्न येतो. असं संत कबीरांनी गुरुची महिमा सांगतेवी म्हटलेला आहे, गुरु गोविंद दोहो खडे काके लघु पाय, बलिहारी गुरु अपने, माझे जे गुरु आहे ते बलिहारी म्हणजे श्रेष्ठ आहे. बलिहारी गुरु अपने गोविंद दिओ बताय, त्या गुरुमुळेच मला साक्षात परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे. म्हणून मित्र हो, संत कबीरांनी ह्या जो संदर्भ दिलेला आहे की गुरूंचं महत्व, त्यांनी ह्या यांच्या वाणीतनं म्हटलेलं आहे की तुमचं गुरूंचं महत्व एवढं मोठं आहे की भगवान म्हणजे साक्षात परमेश्वरापेक्षा जास्त मोठं स्थान जर कोणी कोणाला देत असेल तर ते त्यांच्या गुरूंना दिले पाहिजे. म्हणून श्री स्वामी विवेकानंदांनी परमहंसला गुरु मानलं आणि म्हणूनच परमहंसनी त्यांना स्वामी ही उपाधी दिली. परंतु आजचा जो युवक आहे, आजचा युवक हा रस्ता भटकलेला आहे, हा थोडा ऑफ द ट्रॅक वाम मार्गाने चाललेला आहे. कन्सिस्टन्सी, परसिस्टन्स, हार्डवर्क ह्या गोष्टी आजच्या युगामध्ये बघायला मिळत नाही. ओव्हरनाईट एका रात्रीभरामध्ये त्याला यश प्राप्त व्हायचं असतं, पैसा कमवायचा असतो. आज बघा बरेचसे युवक हे काही वेगळ्या मार्गाने पैसा कमवण्याच्या मागे लागलेले आहेत. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की अनुकरण करणं. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की तुम्ही लोकांचं अनुकरण करू नका, तुम्ही जे स्वतः आहात ते ऍक्सेप्ट करा आणि मेहनत करा आणि पुढे जा. धनप्राप्तीसाठी तुम्ही वेगळ्या वाम मार्गाने जाऊन धनप्राप्ती करू नका. एका दिवसामध्ये तुम्ही यश संपादन करू नका. सातत्य ठेवा, समर्पित करा, लक्ष केंद्रित करा. तुमचं स्वामी विवेकानंदांनी युवकांना एक सल्ला दिला की तुम्हाला जर एखादं ऑब्जेक्टिव्ह आहे, तुमचं उद्दिष्ट जर गाठायचं असेल तर लक्ष तुमचं त्या उद्दिष्टावर राहिलं पाहिजे. लक्ष बघण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात, युवकांना सांगितलं की ज्या ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात एखादा काही कठीण प्रसंग येत असेल किंवा एखाद्या स्टुडंटला जर त्यांचं करिअर ऑब्जेक्टिव्ह जर साध्य करायचं असेल तर त्यांनी समर्पित भावनेने हे साध्य करायला पाहिजे. सातत्य असायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे. आता मेहनत म्हणजे मेहनत अशी करणं की त्या मेहनतीमध्ये सातत्य राहायला पाहिजे. होतं कसं काय की युनिव्हर्सिटीच्या एक्झामिनेशन होतात, मग लास्ट नाईटला अभ्यास करतात, लेट नाईट अभ्यास, आणि 24 तासामध्ये अभ्यास करून ते मुलं पेपर देतात, तर त्या अभ्यासाला काही एक अर्थ नाही. कन्सिस्टन्सी अभ्यासामध्ये राहिली तर त्याचं फलित होतं, त्याला चांगले मार्क्स मिळतात. आणि ते जर कन्सिस्टन्सी पुढे जर कंटिन्युअस जर राहिली तर त्याला त्याच्या उर्वरित आयुष्यामध्ये म्हणजे आफ्टर एज्युकेशन सुद्धा त्याला चांगलं मिळू शकतं. कारण की त्या क्वालिटीज त्या युगामध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये सदैव असतात. हार्ड वर्क, पर्सिस्टंट, कन्सिस्टन्सी, ऑनेस्टी ह्या ज्या क्वालिटीज आहे, त्या क्वालिटी प्रत्येक युगामध्ये किंवा प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीमध्ये असतात. हॅलो, विद्यार्थी दशे ओके, आय एम सॉरी, देयर इज अ टेक्निकल ग्लिच. स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेस ह्या भारताचं प्रतिनिधित्व विश्व धर्म परिषदेत शिकागोला केलं, तो दिवस होता 1893. त्यांचा जन्म होता 1863, 12 जानेवारी 1863, आणि शिकागोला 11 सप्टेंबर 1893, म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी एखादा तरुण
एका देशाचं प्रतिनिधित्व जागतिक पातळीवर करतो म्हणजे याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे की ती व्यक्ती किती प्रतिभावानशाली असेल. त्यांच्या ओजस्वी वाणीनी संपूर्ण जगाला त्यांचं आपल्या भारत देशाची ओळख करून दिली. म्हणजे त्या तिथे ज्यावेळेस स्वामी विवेकानंद शिकागोला गेले ते तिथे जवळपास 1.5 महिन्यापूर्वी शिकागोला गेले. त्यांची लोकांसोबत भेटीगाठी ते व्याख्याने करायचे. त्यांनी लोककल्याणासाठी मगाशी प्रस्तावनेमध्ये आमचे राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जे अध्यक्ष आहे सुभाष भाऊ घाटे त्यांनी सांगितलं की ते एका कुठल्या समाजापुरती मर्यादित नव्हते. त्यांनी लोककल्याणासाठी ते जगभर फिरले. तर शिकागोला 1.5 महिन्यापूर्वी म्हणजे शिकागोला 11 सप्टेंबर 1893 ज्यावेळेस ते होते त्या 1.5 महिन्यापूर्वी ते तिथे गेले आणि त्यांच्या व्याख्यानावर सुरू होतं. तर त्यांना तिथले अमेरिकन जे लोक राहायचे ते असे वेगळ्या नजरेने बघायचे की हा कुठला व्यक्ती आहे, साधू आहे जो डोक्यावर फेटा घालतो, भगवे कपडे घालून फिरतो आहे. आणि तुच्छ भावनेने त्यांना विचारायचे आणि यू ब्लॅक गेट आउट म्हणजे जो वर्णभेद होता बऱ्याच वर्षापासून जो वर्णभेद सुरू आहे जागतिक पातळीवर, तर अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांना ह्या गोष्टींना सामोरे जावं लागलं की यू ब्लॅक गेट आउट. परंतु स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीला कुठेही तडा जाऊ दिला नाही. आपली भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवर सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. मग दिवस उगवला आणि 11 सप्टेंबरची ती तो जो दिवस होता जागतिक विश्वधर्म परिषदेचा, त्या ठिकाणी जवळपास 10,000 जवळपास जगभरात लोक आले होते रिप्रेझेंटेटिव्ह वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जगातल्या रिप्रेझेंटेटिव्ह, आणि सर्वांचे भाषण झाले आणि स्वामी विवेकानंदांचा नंबर आला. त्यावेळेस स्वामी विवेकानंद थोडेसे घाबरलेल्या स्थितीत होते आणि ते तिथे उभे झाले. समस्त जवळपास 10,000 मंडळी त्या गॅलरीमध्ये होते शिकागोच्या. आणि उभं राहताच त्यांच्या ओजस्वी वाणीतने पहिले 5 जे शब्द निघाले त्यांनी पूर्ण इतिहास बदलून दिला. आज सुवर्ण अक्षरात स्वामी विवेकानंदांचं नाव घेतलं जातं. ते शब्द होते ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. आणि जवळजवळ 2 ते 2.5 मिनिट स्टँडिंग ओवेशन देऊन त्यांचा फक्त टाळ्यांच्या गडगडाट त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. त्या पूर्ण सभेमध्ये कुठल्याही ओरॅटलला, कुठल्याही रिप्रेझेंटेटिव्हला स्टँडिंग ओवेशन मिळालं नव्हतं. फक्त आणि फक्त स्वामी विवेकानंदांनाच मिळालं. मग याच्यावरनं काय सिद्ध होती की भारतीय संस्कृती किती महान आहे, आपले जे कल्चर आहे ते किती चांगलं कल्चर आहे हे तिथनं सिद्ध होते. आणि ते 5 वाक्य स्वामी विवेकानंदांनी म्हटले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. त्याच्यानंतर जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर जे सेंटेन्स आहे त्यांनी म्हटलं की इट फिल्स माय हार्ट विथ जॉय अनस्पीकेबल टू राइज अँड रिस्पॉन्स टू वॉर्म अँड कॉर्डियल वेलकम विच यू हॅव गिव्हन अस. बघा, सातत्याने 1.5 महिना त्यांना जो अपमान सहन करावा लागला यू ब्लॅक गेट आउट, एवढं सहन केल्यानंतर सुद्धा एक भारतीय व्यक्ती परदेशात जाऊन काय म्हणतो, इट फिल्स माय हार्ट विथ जॉय अनस्पीकेबल टू राइज अँड रिस्पॉन्स टू वॉर्म अँड कॉर्डियल वेलकम विच यू हॅव गिव्हन अस. ही आमची भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर त्यांनी दाखवून दिली की आमच्या कल्चरमध्ये विनम्रता आहे. आम्ही अतिथी देवो भव म्हणतो ही आमच्या कल्चरमधले जी गोष्ट आहे ही त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिली. आणि नंतरच्या दिवशी अमेरिकाच्या ज्या मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये जी हेडलाईन आली त्या हेडलाईन मध्ये लिहिलं होतं की सायक्लोनिंग मंक फ्रॉम इंडिया स्वामी विवेकानंद, भारतातून आलेला एक वादळी संन्यासी, वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी असं म्हणून स्वामी विवेकानंदांचं नाव त्या ठिकाणी मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये गाजलं. आणि त्याच्यानंतर संपूर्ण जगामध्ये त्यांचं भ्रमण झालं आणि अशा पद्धतीने त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं. आता याच्यातनं आपल्याला काय शिकणं आहे हे अपेक्षित आहे. आजचा जो युवक आहे त्या युवकांना स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की तुम्ही आत्मविश्वास ठेवा. आत्मविश्वास, तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही कुठलंही कार्य पार पाडू शकता, त्यामध्ये यशस्वी होऊ शकता. आता बडी जिद्दी होती है, असेल कहा नसीब से होती है, वहां तूफान बिहार जाते हैं जहां आकाशिया जीत पे होती है. भरोसा अगर भगवान पे है तो जितना नसीब में लिखा है उतना ही मिलेगा.
मगर भरोसा अगर खुद पे, सेल्फ कॉन्फिडेंस, मगर भरोसा अगर खुद पे है तो भगवान भी उतना ही देगा जितना आप चाहोगे। सांगण्या तात्पर्य एवढंच की आजचे जे युवक आहे, आजच्या युवकांना खूप फास्ट, खूप अति गतिशील असं यश पाहिजे आहे। अगदी कमी कालावधीमध्ये त्यांना चांगलं अमाप संपत्ती, स्टेटस, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड ह्या गोष्टी पाहिजे। मित्रांनो, असं काही होत नाही। इतिहास सांगतो की जेवढी यशस्वी मंडळी आहे, कुठलाही तुम्ही घ्या, कुठलाही व्यक्ती यशस्वी जर असेल तर एका रात्रभरात तो यशस्वी कधीही झाला नाही। तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्या, डॉक्टर एपीजे अब्दुल कलामचं नाव घ्या, कोणी हे मोठमोठे जे व्यक्ती आहे ओव्हर नाईट यशस्वी झाले नाही। यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला, त्यांना हार्डवर्क करावं लागलं, तेव्हा कुठे ते जगाच्या पाठीवर त्यांना नाव मिळालं। आणि भिऊन चालणार नाही मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे की कॉम्पिटिशनचं युग आहे, तुम्हाला भिऊन चालणार नाही, तुम्हाला त्याच्याशी संघर्ष करावा लागेल। स्वामी विवेकानंदांचा एक प्रसंग आहे की बनारस मधनं ते एका मंदिरामधनं बाहेर येत होते, तर त्यावेळेस त्यांच्या मागे बंदर लागली त्या ठिकाणी, त्या बनारस मध्ये त्या मंदिराच्या प्रिमायसेस मध्ये तिथे काही बंदर होती, ती त्यांच्या पाठीमागे लागली आणि स्वामी विवेकानंद घाबरले आणि ते पळायला लागले तिथं। तर पुढे एक साधू होता, त्या साधूंनी सांगितलं की भगो मत, उनसो डरो मत, उनका सामना करो, रुक जाओ, आप पीछे पलटो। जसं त्या साधूंनी सांगितलं तसं स्वामी विवेकानंद असे पलटले माघारी आणि उभे राहिले आणि त्या माकडांच्या दिशेने ते चालू लागले। त्याच्याने हे सिद्ध होते की तुम्ही जर एखाद्या प्रसंगाला किंवा एखाद्या गोष्टीला जर घाबरत असले तर ते तुमच्यावर हावी होतं, परंतु तुम्ही जर त्यांचा डेअरिंगनी सामना केला तर ती संकट निघून जातं। स्वामी विवेकानंदांच्या आईला माहिती होतं की माझा मुलगा प्रतिभावानशाली आहे। मग स्वामी विवेकानंदांनी म्हटलं की मला फार मोठं व्हायचं आहे। मग स्वामी विवेकानंदांच्या आईनी त्याची, स्वामी विवेकानंदांची परीक्षा घेण्याचं ठरवलं, त्यांच्या स्वयंपाकखोलीमध्ये सांगितलं की मला चाकू आणून दे। तर चाकू स्वामी विवेकानंदांनी आणला, पण तो चाकू जो आहे तो चाकूचं जे धारधार असलेलं जे पातं होतं ते स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या हातात धरलं आणि त्याचा जो हँडल होता, बूट होती, ती आईच्या हाती दिली आणि क्षणभर त्यांची आई स्वामी विवेकानंदांकडे बघत राहिली की किती दया। एखाद्या व्यक्तीबद्दल स्वामी विवेकानंद, त्यांची आई होती, आईबद्दल प्रेम आदरभाव राहिलाच पाहिजे, राहतोच, परंतु स्वामी विवेकानंदांमध्ये इतर लोकांप्रती सुद्धा दयाभाव, प्रेम, आदर होता। त्यांना असं वाटलं की जर कदाचित हे पात्र जर माझ्या आईला इजा पोहोचवेल तर तिला इजा होईल, रक्त निघेल, म्हणून त्यांनी काय केलं की मूठ आईला दिली आणि धार असलेलं पात्र स्वतः ठेवलं। याच्यावरून काय सिद्ध होते की त्या व्यक्तीमध्ये किती दया। स्वामी विवेकानंदांनी पुढे सांगितलं की तुम्हाला जेवढं सोसायटीला देणं जमतं तेवढं द्या, जेवढं तुम्ही सोसायटीसाठी करू शकता, मानव कल्याणासाठी जेवढं करू शकता तेवढं करा। स्वामी विवेकानंद फार प्रचंड बुद्धिमत्तेचे होते, त्यांना जवळजवळ 7 भाषा यायच्या। आपल्याला ह्या गोष्टी माहिती नाही, स्वामी विवेकानंदांना बंगाली तर यायची, हिंदी, इंग्रजी, फारसी, उर्दू, संस्कृत, अरबी अशा जवळजवळ 7 भाषांचं ज्ञान स्वामी विवेकानंदांना होतं आणि त्याच्या अपाट बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देश भर भ्रमण केलं आणि त्यांनी जागरूकता निर्माण केली। आता जागरूकता निर्माण केली हे अवेअरनेस जे आहे ते अवेअरनेस स्वामी विवेकानंदांनी केलं, हे युवकांसाठी केलं। त्यांना माहिती होतं की युवक घडतील तर देश घडेल। आपल्याला माहिती आहे की भारत हा युवकांचा देश आहे, म्हणून युवा दिवस आपण साजरा करतो। पण मला ह्या ठिकाणी सांगताना शोकांतिका एक वाटते की 1985 ला ज्यावेळेस युनेस्कोनी इंटरनॅशनल युथ डे म्हणून 12 जानेवारीला डिक्लेअर केलं, त्यांच्या डिक्लेरेशन नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी हा युवक दिवस नॅशनल युथ डे म्हणून त्यांनी साजरा करण्याचं ठरवलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी। परंतु असं म्हणतात की जोपर्यंत त्याग करत नाही तोपर्यंत मोठं होत नाही। अलीकडेच सिंधुताई सपकाळांचं निधन झालं, त्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की या महाराष्ट्रामध्ये कोणी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो किती मोठा आहे सिद्ध होत नाही। तर म्हणून आपलं कार्य दाखवायचं असेल तर त्याग केला पाहिजे असं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं होतं। स्वामी विवेकानंदांनी मुलांना सांगितलेलं आहे की चारित्र्य, राष्ट्रभक्ती आणि सेवा आणि त्याग ह्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असेल
तुमच्यामध्ये अध्यात्म जर असेल तर निश्चित तुमचं कल्याण होईल, तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळेल. स्वतः स्वतःचे भवितव्य घडवा असं स्वामी विवेकानंदांनी नेहमी त्यांच्या संदेशमध्ये सांगितलं आहे. आणि त्यांनी हे गोष्ट प्रामुख्याने सांगितलं आहे की गतम न शोचम, जे झाले ते होऊन गेले त्याबद्दल जास्त भूतकाळाच्या गोष्टी तुम्ही बघू नका किंवा त्याबद्दल जास्त तुम्ही विचार करू नका. जे झाल्या ज्या झाल्या गोष्टी त्याबद्दल विचार करून काही अर्थ नाही, कारण की तुमच्याकडे पूर्ण भविष्य तुमच्यापुढे समर्पित केलेलं आहे. भविष्य काय तुमच्यापुढे विस्तारलेलं आहे. वाहिले ते पाणी आणि राहिली ती गंगा असं म्हणतात, आणि जी राहिलेली आहे ती गंगा त्या गंगेचा कसा तुम्ही उपयोग करून घेता हे युवकांनं तुमच्या हातात आहे. सुराज्य निर्मितीसाठी तुम्ही कशा पद्धतीने स्वतःच कॉन्ट्रीब्युशन देता हे सुद्धा महत्वाचं आहे. ओबीसी महासंघाच्या निमित्ताने मी ह्या ठिकाणी एवढं सांगेल की युवकांना अवेअर व्हायचं आहे, युवकांना समजलं पाहिजे की संविधानिक अधिकार माझे कुठले आहे. बऱ्याचशा युवकांना हे सुद्धा माहिती नाही की आपण ओबीसी प्रवर्गात मोडतो आपल्याकडे कुठले अधिकार आहे, कॉन्स्टिट्यूशन राईट काय, संविधानिक अधिकार आपले कुठले आहे, हे सुद्धा भरपूर युवकांना माहिती नाही. आपल्याकडे महाज्योतीच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण देतात, पायलटसाठी देतात, नीट JEE अशासारखे बरेचसे उपक्रम चालवतात, जेणेकरून ओबीसी ला जो हा युवक आहे यांनी आपलं रिप्रेझेंटेशन, आपलं प्रतिनिधित्व हे शासकीय नोकरीमध्ये केलं पाहिजे, राजकारणात केलं पाहिजे, न्यायव्यवस्थेत केलं पाहिजे. अशा प्रत्येक ठिकाणी हा जो युवक आहे ओबीसी समाजाचा यांनी प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधित्व केलं पाहिजे. भारतीय कल्चर, मी मगाशी सांगत होतो की भारतीय कल्चर, तर भारतीय कल्चरच्या निमित्ताने त्यांच्यासोबत घडलेला एक छोटासा प्रसंग सांगतो की त्यांचा जो भगवा पोशाख आणि जे फेटावरे स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेत बघितलं तर तिकडच्या लोकांना थोडंसं एक वेगळं वाटायचं, हा साधू कोण आहे. मग त्या एका जेंटलमॅननी त्यांना विचारलं, डोंट यू वियर द कोट टू लुक जेंटलमॅन, तुमच्याकडे ब्लेझर किंवा कोट नाही का जेंटलमॅन दिसण्यासाठी. मग स्वामी विवेकानंदांनी अगदी प्रांजळपणे सांगितलं, इन अवर कल्चर युअर ड्रेस, सॉरी इन युअर कल्चर युअर ड्रेस मेक्स अ मॅन जेंटलमॅन. तुमच्या कल्चरमध्ये तुमचा कोट तुम्हाला जेंटलमॅन म्हणून ओळख देतो, परंतु इन अवर कल्चर अवर कॅरेक्टर मेक्स अ मॅन जेंटलमॅन. आमचं जे चारित्र्य आहे हे आम्हाला जेंटलमॅन एक चांगलं मनुष्य म्हणून आमच्याकडे बघतात. म्हणजे ड्रेस इज हार्डली मॅटर, तुमचं जे कार्य आहे तुमचं जे चारित्र आहे याच्यावरून आपल्या भारत देशामध्ये ओळख होते. आता बऱ्याचशा अशा युवकांना वाटत असेल की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, परंतु मित्रांनो फर्स्ट इम्प्रेशन जर लास्ट इम्प्रेशन जर असतं तर ते एक संन्यासी एक साधू भगव्या कपड्यामध्ये आणि फेटाधारी साधू शिकागोच्या जागतिक परिषदेमध्ये ज्यावेळेस त्यांच्या ओजस्वी वाणीतनं जे 5 शब्द निघाले हे त्यांचं नॉलेज होत, त्यांचं ज्ञान होत. आणि त्यांना जवळजवळ 2.5 मिनिटाच्या टाळ्यांनी स्टँडिंग ओवेशन मिळालं हे त्यांच्या पोषाखामुळे नाही, हे त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर मिळालं हे सुद्धा ह्या ठिकाणी तेवढं समजणं गरजेचं आहे. जे आपले युवक मंडळी ह्या ठिकाणी जॉईन झालेले आहे त्या सर्व युवक मंडळींना मी हे सांगेल की मित्रांनो आपले संविधानिक अधिकार ओबीसी समाजाचे तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला 340 कलम काय हे तुम्ही जाणून घ्या आपले अधिकार. आणि तुम्ही शिक्षणामध्ये प्रगत व्हा, तुम्ही एक उद्योजक व्हा, तुम्ही राजकारणात पुढे या, तुम्ही न्यायव्यवस्थेत या, तुम्हाला जे जे शक्य होते ते करा. जेव्हा तुम्ही स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल किंवा तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावर उभे राहाल त्यावेळेस तुम्ही एका समाजाला सुद्धा काहीतरी हातभार लावू शकता. ज्यावेळेस व्यक्ती हा स्वतः सक्षम होतो त्यावेळेस तो समाजाकडे सुद्धा त्या दृष्टीने बघत असतो की मी जर सक्षम झालो तर माझ्या समाजाला सुद्धा पुढे नेईल. आणि जाताता मी फक्त एवढंच म्हणेल की हर पल पे तेराही नाम होऊंगा, तेरे हर कदम पे दुनिया का सलाम होऊंगा, मुश्किलों का सामना हिम्मत से करना मेरे दोस्तों, मुश्किलों का सामना हिम्मत से करना मेरे दोस्तों, देखना एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होऊंगा, देखना एक दिन वक्त भी तुम्हारा गुलाम होऊंगा. धन्यवाद, थँक यू व्हेरी मच. जय ओबीसी. ह्यानंतर ओबीसी विद्यार्थी महासंघाचा प्रवक्ता श्री ऋषभ राऊत या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करतो आहे की त्यांनी आजच्या या राजमाता जिजाऊ आणि श्री स्वामी विवेकानंदांच्या संयुक्त जयंती निमित्त आजच्या
ऑनलाईन व्याख्यानाला संबोधित करावं. सी ऋषभ राऊत, ओव्हर टू ऋषभ राऊत प्लीज. सर्वांना माझा जय ओबीसी. माझा आवाज पोहोचतोय का? पोहोचतोय ऋषभ प्लीज. क्लिअर आहे ना आवाज? आवाज क्लिअर आहे. ओके. सर्वांना जय ओबीसी. युवक दिनानिमित्त आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व पाहुणे आणि त्याच पद्धतीने उपस्थित असणारे सर्व श्रोता वर्ग जे ऑनलाईन घरून ऐकत असतील, युट्यूबला ऐकत असतील, सर्वांना माझा नमस्कार. ज्या ज्या समाज सुधारकांनी, विचारवंतांनी विचाराला, समाजाला विचार देण्याचं काम केलं, समाजाचं प्रबोधन केलं, त्या सर्व थोर पुरुषांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला प्रथमता अभिवादन करतो. खरतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंवरती प्रकाश टाकण्याचं मला सांगण्यात आलं होतं त्यांच्यावरती बोलण्याकरिता. वेळ भरपूर झालेला आहे, मी फार वेळ घेणार नाही. एक 10-15-20 मिनिटांमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं नेमकं कार्य काय होतं आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी त्या संदर्भातील त्याला ओबीसी जोडून मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आपल्याला करेल की आपण पहिल्यांदा एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मा म्हणजे होऊन गेले, समाज सुधारक होऊन गेले, पण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं जे कार्य होतं हे इतरांपेक्षा आगळं वेगळं कार्य होतं. कारण या समाजामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आपल्याला नेहमी सांगितलं जातात की शिवरायांना संस्कार देण्याचं काम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी केलं. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ह्या शिवरायांना दिल्या जाणाऱ्या संस्कारांपेक्षाही त्यांचं कार्य वेगळं आहे. काय आहे? तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ह्या संघर्षाचं प्रतीक आहे. का मी संघर्षाचं प्रतीक आहे म्हणतो हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या त्यागाचं प्रतीक आहे, त्यांनी त्याग केलाय, त्यांचा संघर्ष, त्यांचा त्याग आणि मग त्या संस्काराचं प्रतीक आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण जर लक्षात घेतलं तर त्यांचा मुलगा जातो, त्यांचा पती जातो, तरी सुद्धा त्या खचून जात नाही तर पुन्हा लढतात, आपल्या मुलाला तयार करतात आणि स्वराज्याचं स्वप्न तयार करतात. स्वप्न तयार करत नाही तर ते प्रत्यक्षात उतरवतात. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वराज्याची संकल्पना जी होती, संकल्पना आणि स्वराज्याचं स्वप्न ह्या ज्या काही तीन गोष्टी जर आपण लिंकअप केली तर शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ हे त्यांचे तीन पिल्लर आहे. या तीन लोकांनी ते पूर्णत्वास नेलेला आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चा इतिहास या देशातल्या स्त्रियांना, म्हणजे मी नेहमी सांगतो की सावित्रीमाईंचा इतिहास या देशातल्या स्त्रियांना कळला पाहिजे, पण त्याचबरोबर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा इतिहासही तेवढाच महत्वाचा आहे. कारण एवढा इतिहास जर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा या देशातल्या पुरुषांना, स्त्रियांना जर कळला, विशेषतः स्त्रियांना जर कळला, तर मला वाटतं की स्त्रियांचं जे शोषण होत आहे, स्त्रियांवरती जो अन्याय अत्याचार आजही 21व्या शतकामध्ये होत आहे, तो अन्याय अत्याचारच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याला एक ताकद मिळेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. का ताकद मिळेल? तर आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की 1629 मध्ये ज्या वेळेला आदिलशहाचा सरदार मुराजदेव नावाचा एक आदिलशहाचा सरदार होता आणि या मुराजदेव नावाच्या आदिलशहाच्या सरदाराने 1629 मध्ये पुण्याची जी एक जमीन होती त्या जमिनीवरती गाढवाचा नांगर फिरवला आणि गाढवाचा नांगर फिरवून तिथे उलटी चप्पल टांगली, तिथे कपडे टांगले आणि असं सांगण्यात आलं. आता ही उलटी चप्पल टांगणे हे कशाचं प्रतीक आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ते अशुभतेचं प्रतीक आहे. आणि त्यावेळेस त्याला सांगण्यात आलं होतं की या जमिनीवरती जर कोणी समजा राहिलं किंवा कुठलं बांधकाम केलं आणि इथे जर वस्ती केली तर संपूर्ण म्हणजे इथे ज्या माणसांनी व्यक्ती केली त्याच्या समोरच्या पिढ्या जन्माला येणार नाही, निसंतान ती पिढी राहतील, अशा प्रकारचं त्यावेळेला सांगण्यात आलं होतं. हे सांगितलं असताना सुद्धा तिथली सगळी लोक डोंगराकडे राहायला गेली, त्या जमिनीमध्ये राहायला कुणी तयार नव्हतं. अशी परिस्थिती असताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्या पुण्याच्या जमिनीवरती येतात आणि त्या पुण्याच्या जमिनीमध्ये सोन्याच्या फळानं ते जमीन नांगरून काढतात. फक्त जमीन नांगरत नाही तर तिथं स्वतःचा लाल किल्ला, लाल महल बांधतात आणि लाल महल बांधून हे जे धार्मिक दहशतवाद आहे हा धार्मिक दहशतवाद त्या जमिनीमध्ये गाडण्याचं काम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ करतात हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे जे झालं हे सगळं सांगत असताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी हे अंधश्रद्धाच मानली नाही.
का मानली नाही? कारण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी अशा जमिनीवर जिथं लोक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना म्हणत होत्या की महासाहेब इथं जर आपण राहायला गेलो, इथं जर लाल महल बांधला तर इथे पुढे निसंतान म्हणजे इथं संतान प्राप्त होणार नाही, नवे नव्हे तर या जमिनीवर राहणारा अशुभ मानल्या जाईल, असं असताना सुद्धा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी तो धार्मिक दहशतवाद गाडला, सोन्याच्या फळानं जमीन नांगरली, तिथं शिवबांसाठी लाल महल बांधला, शिवबा तयार झाली आणि स्वराज्याचं स्वप्न तिथून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी त्या स्वराज्याच्या स्वप्नाला सुरुवात केली, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो की जे स्त्रियांना सांगितलं जातं, अंधश्रद्धेच्या भोवती फिरवलं जातं, अंधश्रद्धेचा जो पगडा आमच्या समाजावर आजही मोठ्या प्रमाणात आहे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या या उदाहरणावरून आपल्या असं लक्षात येईल की अंधश्रद्धेला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी कधीही थारा दिला नाही. का दिला नाही हे एकमेव उदाहरण आहे का? नाही, या पलीकडे जाऊन देखील उदाहरण आहे. आपण वर्तमानात बघावं, आपल्या असं लक्षात येईल की धर्मशास्त्र त्यावेळेस असं सांगत होतं की विधवा स्त्री घरात राहू नये, विधवा स्त्री जर घरात राहिली तर अनर्थ होतो, अशा प्रकारचं धर्मशास्त्र सांगत होतं. परंतु या धर्मशास्त्राला लात मारून राष्ट्रमाता म्हणजे आणि जर समजा एखादी स्त्री विधवा असेल तर तिने सती जावं असंही सांगितलं जात होतं. परंतु मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी या धर्मशास्त्राला लात मारून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राजतिलक केला, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आज आमच्या समाजात काय परिस्थिती आहे? आजही पोरीच्या मायला पोरीच्या लग्नाला जाऊ दिलं जात नाही, इतक्या अनिष्ट रूढ्या परंपरांच्या भोवती आम्ही अडकलेलो आहोत, इतका पगडा धार्मिकतेचा पगडा आमच्या डोक्यावरती आहे. एकीकडे 16व्या शतकामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा हा विचार आम्हाला दिसतो आणि दुसरीकडे म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ 16व्या शतकामध्ये धर्मशास्त्राला लात मारतात आणि सगळ्या अनिष्ट रूढ्या परंपरा झुंगारून टाकतात. पण आज वर्तमानामध्ये आम्ही काय करतो आहे, तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा विचार जर आम्हाला कळला असता तर कदाचित आमच्या पोरीनं पुढाकार घेऊन म्हटलं असतं की मासाहेब जिजाऊंचा हा विचार होता, त्यांनी सतीप्रथ्यावर त्या कधी केल्या नाही, त्यांनी सतीप्रथा मानली नाही, त्यांनी धर्मशास्त्र मानलं नाही, त्यांनी ह्या अडिष्ट रूढ्या परंपरा मानल्या नाही, त्यांनी शिवरायांचा राजतिलक केला, मी सुद्धा माझ्या आईला माझ्या लग्नाला घेऊन जाईल, हा विचार आजच्या तरुणींनी ठेवला असेल. कदाचित आपण शहरात असाल, शहरात ही परंपरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही, पण मी एका ग्रामीण भागातून आलेलो आहो, मला माहिती आहे की आजही मुलीच्या मायला स्वतःच्या मुलीच्या लग्नाला जाऊ दिलं जात नाही, इतक्या अंधश्रद्धेमध्ये आम्ही अडकलेलो आहो. आणि म्हणून हा विचार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आपण घेतला पाहिजे, आजच्या तरुणींनी घेतला पाहिजे. या पलीकडे जाऊन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं कार्य, म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की संस्कारापुरतं मर्यादित नव्हतं, संस्कार तर त्यांना टाकले, पण ते संस्कार कसे असले पाहिजे, मासाहेबांचं नियोजन कसं होतं, प्लॅनिंग कसं होतं, या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की मासाहेब जिजाऊंनी पहिली सहकारी पतसंस्था जर कोण स्थापन केली असेल तर ती स्वराज्य नावाची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी केली, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अहो, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा दूरदृष्टिकोन म्हणजे पोरगं कसं शिवाजी महाराज घडले हे असेच घडले नाही हो, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा विचार शिवाजी महाराजांवरती पडला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. काय विचार होता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा? ज्या वेळेला तोरणा किल्ला जिंकला किंवा तोरणा किल्ल्यावर हे केल्यानंतर जिंकल्यानंतर तिथे सैन्य गेले आणि त्या तोरणा किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात सुवर्ण मुद्रा सापडल्या आणि सुवर्ण मूर्ती सुद्धा सापडल्या, म्हणजे सोन्याच्या मुद्रा सापडल्या आणि सोन्याच्या मूर्ती सापडल्या. आता शिवरायांना प्रश्न पडला की सुवर्ण मुद्रांचं ठीक आहे, त्या आपण विकून टाकू आणि काहीतरी पैसे येतील, किंवा सुवर्ण मुद्रा आपल्या एका विशिष्ट कामासाठी लागेल, राज्यकारभारासाठी लागेल, पण सुवर्ण मूर्त्यांचं नेमकं करायचं काय? मूर्ती आहेत, मग त्यांना मंदिरात ठेवावं लागेल का? आणि मग मासाहेबांना हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंना विचारला की महासाहेब सुवर्ण मुद्रांचं ठीक आहे, पण सुवर्ण मूर्त्यांचं नेमकं करायचं काय? त्यावेळेला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ म्हणाल्या की देव देवतांच्या मूर्ती मंदिरात ठेवून स्वराज्यासाठी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कर्तव्य हाच आपला धर्म आहे आणि स्वराज्याचं स्वप्न साकार करणं हेच आपलं देवकार्य आहे आणि त्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी अविरत प्रयत्न करत राहणं हे खऱ्या अर्थानं आपली देवपूजा आहे. आणि हे सांगून त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी शिवरायांना आदेश दिले आणि सांगितलं की शिवबा त्या सगळ्या सुवर्णमूर्ती विकून टाका, वितळवून टाका, विकून टाका आणि त्यातून येणारा जो पैसा आहे तो रयतेमध्ये वाटून टाका, म्हणजे देवापेक्षा रयतेला माणसाला महत्व देणाऱ्या म्हणजे खऱ्या अर्थानं महासाहेब जिजाऊ होत्या, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर आत्ताची आमची परिस्थिती काय आहे? एकीकडे महासाहेब
म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं की जितो अंधश्रद्धेचा एवढा मोठा पगडा होता, सांगितलं होतं की या जमिनीत जर कोणी राहील तर त्याचं समोरच्या पिढ्या पैदा होणार नाही, त्याचं समोरचं आयुष्य बरोबर निघणार नाही, त्याच्या भोवती शनी लागलेला राहील, हे सगळं सांगितलं असताना सुद्धा महासाहेबांनी त्या सगळ्यावरती घाला घातला आणि स्वतःचं कार्य समोर नेलं. महासाहेबांनी हेही सांगितलं की देवांच्या मूर्त्यांनी देव मंदिरात ठेवून काही होणार नाही, रयत महत्वाची आहे, पण वर्तमानात आमची काय परिस्थिती आहे हो. एकीकडे महासाहेब जिजाऊंचा हा आदर्श आम्हाला दिसतो, तर दुसरीकडं केवळ अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, मांजर आडवी गेली म्हणून आम्ही स्वतःचे कामं थांबवणारे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं विज्ञानाच्या एवढ्या मोठ्या युगामध्ये मांजर आडवी गेली म्हणून आम्ही स्वतःचं आज करायला जाणारं काम उद्या करायला लागतो. इतकी मोठी अंधश्रद्धेचा पगडा आमच्या डोक्यावरती, आम्ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा कुठला विचार घेतला याचाही विचार आपण पहिल्यांदा केला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या काळामध्ये म्हणजे आरक्षण नव्हतं पण 100% संरक्षण होतं स्त्रियांच्या संदर्भात. आता बऱ्याचदा असं होतं मराठा आरक्षण म्हणजे ओबीसीच्या संदर्भात सांगत असताना मला एक गोष्ट सांगायची आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या ज्या काळामध्ये जे मराठा साम्राज्य म्हणलं जात होतं ते काही मराठा एक विशिष्ट जात नव्हती हो. मराठा म्हणजे काही एका जे आता मराठा आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची जी मागणी केली जाते ते म्हणजे मराठा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या काळात नव्हतेच, तर 18 पगड जातीचे लोक म्हणजे मराठा, महाराष्ट्रात राहतो तो मराठा, ह्या पद्धतीची ती व्याख्या त्यावेळेसची मराठा समाजाची होती हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपणही त्यामध्ये येत होतो, तो जातीवाचक शब्द नव्हताच. माझं ठाम मत आहे की म्हणजे याचं रेफरन्स सुद्धा मला देणं गरजेचं वाटतं. याचं रेफरन्स देत असताना शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे की मराठा हा जातीवाचक शब्द नाही तर तो समूहवाचक शब्द आहे, आणि हा जो महाराष्ट्रात राहणारा एकंदरीत समूह आहे त्या लोकांना मराठा म्हणून संबोधलं जात होतं. सहज माझ्या लक्षात आलं आणि अनेक लोकांना याबद्दल कन्फ्युजन सुद्धा असतं, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा तो एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आता मुद्दा असा महत्वाचा आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ फक्त इथपर्यंत नव्हत्या. म्हणजे एखाद्या माणसासोबत जर आमची दुश्मनी असेल ना किंवा एखाद्या सोबत पटत नसेल ना तर तो मेल्यानंतर सुद्धा आमच्या तोंडात असा शब्द येतो की बरं झालं मेला. पण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी हा विचार कधीच सांगितलेला नाही. अफजल खानाचा ज्या वेळेला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला आणि शिवाजी अफजल खानाचा वध केला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी सांगितलं की शुभा अफजल खान मेला, आपलं त्याच्याशी वैर संपलं, दुश्मनी संपली, त्याला सन्मानपूर्वक त्याची बॉडी घेऊन या, त्याचा देह घेऊन या आणि त्याला मुस्लिम रिवाजाप्रमाणे दफन करा, सगळा विधी व्यवस्थित करा. या पद्धतीची मांडणी, या पद्धतीचा विचार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा होता हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराज नेमके कसे घडले तर ते असेच घडले नाही. मी नेहमी सांगत असतो की शिवाजी महाराज घडत असताना महासाहेब जिजाऊंचे संस्कार फार महत्वाचे होते. त्यांचा संस्कार का महत्वाचे होते मी म्हणतो की आमच्या वर्तमानात म्हणजे आम्ही हे मी मुद्दाम सांगतोय की का, कारण या गोष्टी करत असताना आम्ही वर्तमानात काय करतो याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून बघा वर्तमानातली आपली परिस्थिती काय आहे आणि महासाहेबांनी कुठले संस्कार शिवबांना दिले, तर शिवाजी महाराज छोटे असताना घोड्यावरती स्वारी करत होते. घोड्यावरती स्वारी करत असताना अचानक शिवाजी महाराज घोड्यावरून पडलेले आणि पडल्याबरोबर काही मावळे त्यांना पकडायला म्हणजे त्यांना उचलायला जात होते. महासाहेबांनी त्या मावळ्यांना थांबवलं. शिवाजी महाराज उठले आणि उठल्याबरोबर महासाहेब जिजाऊंना येऊन बिलंगले आणि म्हणे की महासाहेब मला असं वाटलं होतं की तुम्ही मला उचलाल, धीर द्याल आणि उभं कराल, तुम्ही मला उचललंही नाही, धीरही दिलं नाही आणि उभंही केलं नाही. त्यावेळेला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी सांगितलं की शिवबा स्वराज्य जर उभं करायचं असेल तर ते स्वतःच्या कर्तृत्वावर उभं करावं लागेल आणि त्यासाठी तुला स्वतः अविरत प्रयत्न करत राहावं लागेल आणि म्हणून मी आज जर तुला उचललं असतं तर तू कधीच प्रयत्न केले नसते आणि म्हणून मी तुला उचललेलं नाही. हा विचार शिवाजी महाराजांच्या डोक्यात घुसला आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रयत्न करणं, संघर्ष ज्याला आपण म्हणतो तो संघर्ष शिवाजी महाराज या विचारातून शिकले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण आता वर्तमानातली काय परिस्थिती आहे, एकीकडे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सांगतात की मुलांनी संघर्ष केला पाहिजे,
स्वराज्य निर्माण करायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्न करशील तरच समोरचं स्वराज्य स्थापन होईल, हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा विचार होता. पण आताची जर वर्तमानातली परिस्थिती तुम्ही जर बघितली तर स्वतःच्या पोराला 10वी 12वी मध्ये कॉप्या पुरवायला आमचा बाप जातो, म्हणजे किती मोठा तफावत विचारांच्या विचारांची तफावत तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे आजही आमचं पोरग जर शेतात जात असेल तर बाप त्याला म्हणते बापू जाऊ नको काटेर उठते, म्हणजे पहिल्यांदाच आम्ही त्याला नकारात्मक गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये टाकतो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी हे कधी केलं नाही. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी सांगितलं की तुला जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आमचा बाप मात्र आता त्याला प्रयत्न आणि संघर्ष म्हणजे याला अपवाद देखील असतील, पण काही प्रमाणात जी मानसिकता आहे ती मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. आजही आमच्या खेड्यापाड्या भागांमध्ये स्वतःचा बाप पोराला कॉप्या पुरवायला जातो 10वी 12वी मध्ये, म्हणजे आम्ही संघर्ष कधी शिकवला नाही, आम्ही त्याला हे कधी शिकवलं नाही. हे सगळं असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा हाही विचार आपल्या खऱ्या अर्थानं लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून वेळ भरपूर बऱ्याच वेळपासून आपण बाकी वक्त्यांना ऐकत आहात, त्याच्यामुळे मी फार वेळ आपला घेणार नाही. पण माझं आपल्याला एकच सांगणं आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ह्या बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आदर्श अनेक लोकांनी घेतलेला आहे. एक उदाहरण मला आठवतं म्हणून आपल्याला मी सांगतो की मार्टिन लुथर किंग नाव तुम्ही ऐकलं असेल, संपूर्ण जगामध्ये ओळखल्या जातो मार्टिन लुथर किंगला. आता मार्टिन लुथर किंगच्या आईला एकदा सहज असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही तुमच्या मुलाचं नाव जलमताच किंग का ठेवलं, मार्टिन लुथर किंग किंग असं का ठेवलं? तर त्यावेळेला मार्टिन लुथर किंगच्या आईने उत्तर दिलं की मी माझ्या मुलाचं नाव ठेवत असताना जगाचा अभ्यास केला, जगाचा अभ्यास करत असताना भारताचा अभ्यास केला आणि भारतामधल्या महाराष्ट्राचा अभ्यास केला. त्यावेळेला माँसाहेबा महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना मी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला, तेव्हा माझ्या अक्षरा लक्षात असं आलं की माँसाहेब जिजाऊंनी सुद्धा शुभांना जे संस्कार दिले त्या संस्काराचा मी अभ्यास केला आणि मी माझ्या मुलाचं नाव मार्टिन लुथर किंग ठेवलं. कारण शिवाजी महाराज हे महाराज म्हणून जन्माला आले, महाराज म्हणून वागले आणि महाराज म्हणूनच नंतर त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ओळखल्या गेलं. मी सुद्धा हा आदर्श घेऊन माझ्या मुलाचं नाव मार्टिन लुथर किंग ठेवलं आणि म्हणून माझा मुलगा मार्टिन लुथर किंग म्हणून. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे उत्तर त्यावेळेला त्या मार्टिन लुथर किंगच्या आईने दिलं की म्हणून मी माझ्या मुलाचं नाव मार्टिन लुथर किंग ठेवलं हे त्यावेळेला तिने सांगितलं. पण आपण लक्षात घ्या की जे मार्टिन लुथर किंग राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांचा अभ्यास करून जे नाव त्या मार्टिन लुथर किंगच्या आईने ठेवलं तो मार्टिन लुथर किंग जन्माला मार्टिन लुथर किंग मधून आला, मार्टिन लुथर किंग म्हणून जगला देखील आणि मेल्यानंतर देखील आज संपूर्ण जगात त्याला मार्टिन लुथर किंग म्हणूनच ओळखल्या जातं. म्हणजे इतका मोठा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा विचार आहे की इतरही त्यापासून प्रेरित होत असतात. म्हणजे इतके मोठमोठे लोक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी या देशाला जगाला दिलेले आहे, महाराष्ट्राला दिलेले आहे. त्याच्यामुळं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा हा देखील विचार खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही आपल्या आचरणात आणला पाहिजे आणि तो विचार इतरांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचाही विचार तुम्ही आम्ही केलं पाहिजे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी जे संघटन कौशल्य शिवाजी महाराजांना शिकवलं ते संघटन कौशल्य देखील आपण आत्मसात केलं पाहिजे. कारण ओबीसींची चळवळ चालवत असताना हे संघटन कौशल्य आपल्यामध्ये फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण हे संघटन कौशल्य आपल्यात येणार नाही, संघटन आपण टिकून ठेवणार नाही, तोपर्यंत आपली ओबीसींची चळवळ ही अधिकाधिक बळकट होऊ शकत नाही. त्यामुळं संघटन कौशल्य सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील, माँसाहेब जिजाऊ असतील यांच्यापासून शिकलो पाहिजे आणि त्याचा पुरेपूर उपयोग आपण आपल्या संघटन बळकट कसं करता येईल यासाठी करून घेतला पाहिजे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा एक शेवटचा प्रसंग सांगतो, बराच वेळही झालेला आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे संस्कार शिवाजी महाराजांवरती कसे होते, म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की पोरगा घडत असताना फक्त मुलावर अवलंबून नसतं हो, की मुलाचे आई वडील कसे वागतात, कसे बोलतात, कसे चालतात, त्याच्यावरती कसे संस्कार टाकतात यावरून पोराचं भविष्य ठरत असते. हे मी म्हणत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी, म्हणूनही मात्या पित्याने सदाचारी राहावे सद्भावे, न करावे अश्लील भाषण, न बघावे दृश्य
आयुष्यहीन न राहावे व्यसनाधीन दुर्गुणी अन्न न खावे पोरग मायबाप कसे बोलते कसे वागते कसे चालते कसे संस्कार टाकते यावरून पोराचं भविष्य ठरत असते हा राष्ट्रसंतांचा विचार आहे. मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं हे राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आमच्या आई बाबांनी आमच्यावरती कोणते संस्कार दिले आम्ही आमच्या मुलांना कुठले संस्कार देतो यावरून समोरचं भविष्य ठरत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी मगानी बोलताना सांगितलं की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा संस्कार काय होता की त्यांनी सांगितलं सोन्याच्या मूर्ती विकून टाका आणि पहिले स्वराज्यासाठी स्वराज्यामधल्या रयतेले ते पैसे द्या रयतेच्या विकासासाठी तो पैसा लावा. आमची वर्तमानातली परिस्थिती काय माझ्या मंदिरातल्या देवळामध्ये सोन्याचा गणपती चांदीचा गणपती पहिला बसला पाहिजे मग वाटल्यास माझ्या पोट्याला शिकायला पुस्तकं भेटले नाही भेटले तरी चालते पण देवाच्या मंदिरामध्ये चांदीची रखुमाईची नाही तर गणपतीची मूर्ती पाहिजे. माझा देवाला विरोध नाही पण आपण प्राधान्यक्रम लक्षात घेतला पाहिजे. गाडगे महाराज सुद्धा म्हणायचे की एक वेळचं अन्नाचं ताट बाजूला सारा पण पुट्ट्यांना शिकवा. शिक्षणापेक्षा कुठलं महत्व दुसऱ्या याला नाही आणि ओबीसी समाज जर शिकला पाहिजे आपल्याला असं वाटत असेल संघटित झाला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल संघर्ष करून स्वतःचे हक्क अधिकार त्यांनी ठेवले पाहिजे मिळून घेतले पाहिजे असं जर वाटत असेल तर त्यासाठी हे समाज सुधारकांचे विचार आपल्याला खऱ्या अर्थानं अंगीकृत करणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करणं गरजेचं आहे आणि म्हणून असे संस्कारही आपल्या मुलांवरती टाकणं तेवढंच गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रसंतांना सांगितलं आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलंय की संस्कार फार महत्वाचे असतात. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ च्या पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यावेळेसचा एक प्रसंग मी तुम्हाला शेवटचा सांगतो. शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या पोटामध्ये होते. पोटात शिवाजी महाराज असताना महासाहेब जिजाऊ बसलेल्या होत्या आणि बसल्या असताना महासाहेब जिजाऊंकडे 3 दासी आल्या. त्यातली पहिली दासी महासाहेब जिजाऊंना म्हणे की महासाहेब तुम्हाला काही खाव असं वाटते का कारण पोटात मुलगा असताना अनेक स्त्रियांना काहीतरी खाव असं वाटतं म्हणून स्वाभाविक त्या दासीने विचारलं की महासाहेब तुम्हाला काही खाव असं वाटते का. महासाहेबांनी उत्तर दिले की नाही काहीच खाव असं वाटत नाही. दुसरी दासी आली म्हणे महासाहेब काही खाव असं वाटत नाही मग काही पाहावं असं वाटते का. दुसरी दासी आल्याबरोबर महासाहेबांनी सांगितलं की काही खाव असंही वाटत नाही आणि काही पाहावं असंही वाटत नाही. तिसऱ्या दासीला वाटलं महासाहेबांना काही खाव असं वाटत नाही काही पाहावं असं वाटत नाही मग नेमकं काय करावं असं वाटतं. तर महासाहेब जिजाऊंना त्या तिसऱ्या दासींनी विचारलं की महासाहेब काही खावं असं वाटत नाही काही पहावं असं वाटत नाही मग काही करावं असं वाटते का. त्यावेळेला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी हे ऐकल्याबरोबर बाजूला समशेरात असलेली तलवार हातात घेतली धाडकन निशाणी उभ्या झाल्या आणि म्हणे की हो काही खावं असं वाटत नाही काही पहावं असं वाटत नाही पण काहीतरी करावं असं वाटते. काय करावं असं वाटते तर हातात नंगी तलवार घ्यावं असं वाटते घोड्यावरती स्वार व्हावं असं वाटते आणि कष्ट करी काम करी समाजावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या हरामखोरांना शेतातली कंस ज्याप्रमाणे कापून काढतात ना त्याप्रमाणे कापून काढावं असं वाटते आणि हा विचार पोटामध्ये असणार त्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोहोचला. आणि आमच्या वर्तमानातली परिस्थिती अशी झाली आहे की पोरग पोटात असते आणि माय टीव्हीवरती कभी साथ भी कभी बहू थी आणि सासा सुनांचं टीव्हीवरचं भांडण बघत असते आणि म्हणून पोरगी झाली की ही पोरगी स्वतःच्या सासू संघ भांडत असते हा संस्कार तिच्यावरती पडत असतो. आमच्या मायच्या पोटात पोरग असताना ती कधीच वाचन करत नाही म्हणून तिला फुले शाहू आंबेडकर समजत नाही. म्हणून जर आमच्या पुरांना जन्मल्याबरोबर विचारलं की बाबा काय बनावं असं वाटते तर म्हणते सुलतान चित्रपटामधला सलमान खान बनावं असं वाटते. काय बनावं असं वाटते तर डॉन चित्रपटामधला शाहरुख खान बनावं असं वाटते. आमची पोरं का म्हणत नाही मला फुले शाहू आंबेडकर बनावं असं वाटते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ बनावं असं वाटते कारण त्यांना ते संस्कार आम्ही टाकलेले नाही आणि म्हणून हे संस्कार आपल्या मुलांवरती आपण टाकले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील फुले शाहू आंबेडकर असतील यांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे तुमच्यापाशी 2 रुपये असेल तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि दुसऱ्या रुपयाची 1 रुपयाची भाकरी घ्या आणि दुसऱ्या रुपयाचं पुस्तक घ्या. एक भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला जगायला शिकवेल आणि म्हणून पुस्तक मुलांना घेऊन द्या वाचायला सांगा. जोपर्यंत वाचणार नाही वाचाल तरच वाचाल. वाचन हे काळाची गरज झालेली आहे. परिवर्तन घडवायचं असेल समाज बळकट करायचं असेल संघटन मजबूत करायचं असेल लोकांचं प्रबोधन करायचं असेल आणि संतांचा महात्म्यांचा समाज सुधारकांचा विचार समाजापर्यंत तळागाळात पोहोचवायचा असेल आणि फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र जर तुम्हाला आम्हाला घडवायचा असेल आणि खऱ्या अर्थानं ओबीसींना न्याय हक्क अधिकार मिळवून द्यायचे असेल तर वाचन फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आम्ही वाचणार नाही तोपर्यंत आमचे हक्क अधिकार आम्हाला समजणार नाही आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करू शकणार नाही. आम्ही गुलामगिरीत आहोत हे आम्हाला कळणार नाही. बाबासाहेब म्हणायचे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या
तेव्हा तो बंड करून उठेल. म्हणून या देशातला ओबीसी समाज बंड करून उठला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर खऱ्या अर्थानं त्यांना आपल्याला गुलामीत आपण आहोत ही जाणीव करून द्यावं लागेल. आणि ही जाणीव करून द्यासाठी आपल्याला वाचावं लागेल आणि आपण वाचू तेव्हा त्यांना आपण गुलामीत आहोत हे समजून सांगू शकू. हेही तेवढंच आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही निश्चितच लक्षात घ्याल राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसींना न्याय मिळवून देण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावे. आदरणीय डॉक्टर बबनरावजी तायवाडे सर असतील की इतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी असतील या सर्वांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या समाज सुधारकांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवून ओबीसींचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थानं ओबीसी कसा ओबीसीला कसं समृद्ध करता येईल त्यांचे न्याय हक्क त्यांना कसे मिळवून देता येईल यासाठी अविरत प्रयत्न कराल एवढा आशावाद व्यक्त करतो. मला बोलवण्याची संधी दिली बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय ओबीसी. धन्यवाद ऋषभ. फार सुंदर असं मार्गदर्शन तू केलेलं आहे. छान राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या पूर्ण जीवनावर तू एक प्रकाश ज्योत केलेला आहे. खरंच जर असं प्रत्येकाने जर विचार केला प्रत्येक मातीने जर विचार केला की आपल्या मुलाला शिवाजी महाराजांसारखे संस्कार घडवले संस्कार दिले तर निश्चितच हा जो स्वराज्य आहे सुराज्यमध्ये परिवर्तन होईल आणि ओबीसीच्या हक्कासाठी आपण सर्वेजण या ठिकाणी लढू. यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव श्री वानखेडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ओके चालेल ठीक आहे. सॉरी वानखेडे सर काही कारणास्तव आपल्यासोबत इथे काही तांत्रिक अडचणीमुळे जॉईन होऊ शकत नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बबनरावजी तायवाडे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने अध्यक्ष भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ओव्हर टू तायवाडे सर. आज राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या या संयुक्त कार्यक्रमाला सर्वात प्रथम मी आज ज्यांची जयंती आहे त्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद तसंच याच महिन्यात ज्यांची जयंती 3 तारखेला आपण सर्वांनी साजरी केली त्या सावित्रीबाई फुले तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे आमचे इतर मार्गदर्शक आहेत ज्यांच्या आचारावर आणि विचारावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघ काम करते त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाला आतापर्यंत ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्राचार्य डॉक्टर खापेकर ज्यांनी यापूर्वी मार्गदर्शन केलं आणि आजचं आयोजन केले असे आशिषजी तायवाडे ऋषभजी राऊत सुरुवातीला ज्यांनी प्रस्तावना केली असे आमचे राष्ट्रीय युवा महासंघाचे अध्यक्ष सुभाषजी घाटे शरदजी वानखेडे हा कार्यक्रम ऑनलाईन जेवढे लोक बघत आहे ते आमचे सर्व ओबीसी महासंघावरती प्रेम करणारे राष्ट्रमाता जिजाऊंवरती प्रेम करणारे स्वामी विवेकानंदावरती प्रेम करणारे सर्व माझे बंधू भगिनी युवक युवती मित्रांनो सर्वात आधी मी आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आज हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला
आणि खापेकर मॅडम, आशिष, ऋषभ या सर्वांनी माझी जाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या पूर्ण कार्यप्रणालीवर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर, आदर्शावरती सुंदर विचार या ठिकाणी मांडले. आणि आपण नेहमीच म्हणत असतो की माझी जाऊंनी शिवरायांना जन्म दिला नसता आणि चांगले संस्कार घडविले नसते, राष्ट्रप्रेम त्यांच्या मनामध्ये निर्माण केलं नसतं, तर कधी महाराष्ट्र आम्हाला पाहायला मिळाला. आणि म्हणून अशी माता की ज्या मातेच्या मनामध्ये स्वराज्य निर्माण व्हावं, या देशामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये समता, बंधुता, न्याय ह्या गोष्टी रुजविल्या जाव्या आणि तळागाळातल्या सर्व समाजातील लोकांना घेऊन एक आदर्श राज्य, एक आदर्श देश आपण उभा करावा ही महत्वाकांक्षा मनामध्ये ठेवून त्यांनी शिवाजींना घडविलं. आणि शिवाजी सुद्धा तेवढ्याच परीक्षेमध्ये उतरून त्यांनी हा महाराष्ट्र घडविला होता. आणि म्हणून आज मा जिजाऊंविषयी जेवढे काही वक्ते बोलले त्याच्यापेक्षा जास्त बोलण्या योग्य माझ्याजवळ काही नाही आहे. पण एक आदर्श माता कशी असावी हे ज्वलंत उदाहरण राजमाता जिजाऊंच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक स्त्री पुढे उभं करू शकतो. आणि जसं खापेकर मॅडम बोलल्या, तुमचा ऋषभ बोलला, आशिष बोलला, की प्रत्येकाला असं वाटतं की पुन्हा शिवाजी जन्माला यावा, पण माझ्याकडे नाही दुसऱ्याच्या घरी, का बरं दुसऱ्याच्या घरी, माझ्या घरी का नाही, हा महत्वाचा संशोधन करण्याचा विषय आहे. की जर आपल्याला समता, बंधुता, न्याय ही बीज जर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेरायची असेल, तर प्रत्येक स्त्रीने जिजाऊंचे संस्कार आपल्या मनामध्ये रुजवायला पाहिजे. जेवढं काही आपण करू शकतो तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांच्या पोटी जेवढे अपत्य जन्माला येतील त्या सर्वांनी मी शिवाजी का नाही होऊ शकत याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. नुकतंच ऋषभ जसा बोलला की जोपर्यंत आम्ही वाचन करणार नाही, मोठ्या मोठ्या लोकांचे चरित्र वाचणार नाही, त्यांना समजून घेणार नाही, तोपर्यंत ही लोकशाहीची बीज आमच्या मनामध्ये रुजू शकणार नाही. एक सुदृढ समाज घडवायचा असेल, सुदृढ राज्य उभं करायचं असेल, सुदृढ देश उभा करायचा असेल, तर या लोकांचे विचार आमच्या मनामध्ये रुजणं फार आवश्यक आहे. तसेच स्वामी विवेकानंदांनी एक जी प्रेरणा युवकांना या देशातल्या दिलेली होती, राष्ट्रप्रेम कसं असावं आपल्या मनामध्ये, ही जी शिकवण त्यांनी दिली होती की युवक कसा असावा, युथ कसा असावा, काय ते सुद्धा विचार युवकांनी घ्यायला पाहिजे. स्वामी विवेकानंद सर्वांनी वाचायला पाहिजे. आज काही लोक त्यांच्यावरती आपला हक्क बजावताना दिसत आहे, पण तसं नाही. जोपर्यंत आम्ही स्वामी विवेकानंद पूर्ण वाचणार नाही तोपर्यंत आम्हाला स्वामी विवेकानंदाचे विचार कळणार नाही की त्या काळात त्यांनी युवकांबद्दल, देशाबद्दल जे काही विचार मांडले होते ते एक प्रेरणा देणारे होते ना, आजही ते प्रेरणादायी आहेत. आणि म्हणून आज या दोघांच्या जयंतीनिमित्त आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या टीमने त्यांना अभिवादन करण्याकरता आज जो हा एक वेळा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी त्या सर्वांचे पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारचे विचार या संपूर्ण ओबीसी समाजामध्ये पेरून, जसा आमचा ऋषभ बोलला की आमच्या ओबीसी समाजाचे संविधानिक अधिकार काय, हक्क काय काय, आम्हाला कुठल्या सुविधा आणि सवलती संविधानानुसार आम्हाला मिळायला पाहिजे, आम्ही गैरसंविधानिक काहीच मागत, संविधानानुसार आम्हाला मिळायला पाहिजे. आणि त्या मिळवून घेण्याकरता ओबीसी समाजातल्या प्रत्येक नागरिकांनी रस्त्यावरती येऊन ही हक्काची लढाई लढायला पाहिजे. ही लढाई लढण्याकरता प्रत्येक ओबीसी हा भविष्यामध्ये तयार होईल
स्वातंत्र्य मिळून आम्हाला 75 वर्ष झाली, पण अजूनही ज्या सोयी आणि सवलती मी नेहमी म्हणतो की संविधानानुसार आम्हाला मिळायला पाहिजे त्या अजून आम्हाला मिळत नाही आहे। याच्याकरता मिळत नाही की आम्ही सर्व ओबीसी वर्गातील लोक जनता ही आम्हाला काय संविधानानुसार मिळायला पाहिजे यापासून अनभिज्ञ, ही अनभिज्ञता बाजूला सारून आम्हाला वाचावं लागेल, संविधान वाचावं लागेल, मंडल कमिशनच्या शिफारसी वाचावं लागेल, नक्कीपण आयोगाच्या शिफारसी वाचावं लागेल, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी, सर्व आयोग केंद्र सरकारने बसवले आणि केंद्र सरकारने बसवल्यावरती या सर्व आयोगाच्या आणि समितीच्या शिफारस याच्यामध्ये या ओबीसी वर्गाचा जीवनमानाचा दर्जा उंचावायचा असेल, सर्वांना एका विशिष्ट समान पातळीमध्ये आणायचं असेल तर कुठल्या कुठल्या सोयी आणि सवलती केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांनी या ओबीसी समाजाला द्यायला पाहिजे, या एवढ्या चांगल्या शिफारसी त्यामध्ये दिलेल्या आहे। परंतु आम्ही कुठेतरी झोपेचं सोंग घेतो, झोपले आहे मी आपण असं म्हणणार, आम्ही कुठेतरी झोपेचं सोंग घेतो आणि सोंग घेऊन जसं काही आम्हाला काही माहीतच नाही अशा प्रकारचं एक जे वर्तणूक आम्ही लोक करतो आहे, त्या वर्तणुकीच्या बाहेर आम्हाला यावं लागेल, स्वतःचे अधिकार समजून घ्यावे लागेल, स्वतःच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या लागेल, स्वतःला कुठल्या सोयी आणि सवलती मिळायला पाहिजे हे समजून घ्यावं लागेल आणि त्या मिळविण्याकरता आम्हाला भावी पिढीसाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल। आज तर आपण लोक सर्व थोडंसं हे आहोत समाजात, पण आज संपूर्ण ओबीसीचा या देशातल्या ओबीसीचा जर विचार केला तर आज सामाजिक दृष्टीने असो, आर्थिक दृष्टीने असो, शैक्षणिक दृष्टीने असो, आमची कुठेतरी घसरण होत आहे, दर्जा कुठेतरी आमचा कमी होत आहे हे आमच्या संशोधनातून सिद्ध होत आहे। आणि म्हणून यांचं अपलिफ्टमेंट करायचं असेल, यांचा सामाजिक असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, हा दर्जा वाढवायचा असेल तर सामूहिकपणे तुम्हा आम्हा सर्वांना प्रयत्न करून ज्या ज्या सोयी आणि सवलती राज्य आणि केंद्र सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे त्या मिळविण्याकरता एकत्र येऊन लढा देण्याकरता सज्ज व्हा, लढा द्या आणि सर्व अधिकार मिळवून घ्या, तरच आपण राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्याकरता पात्र आहोत। काय कारण त्यांनी जे विचार मांडले त्याच्यातनं आपण कुठेतरी शिकवण घेतली पाहिजे, फक्त आज त्यांचा जन्मदिन आहे म्हणून त्यांना वंदन करायचं, त्यांना अभिवादन करायचं आणि पुन्हा जसं त्या तसं दुसऱ्या दिवशीपासून व्हायचं असं होणार नाही। की त्यांनी काय शिकवण दिली होती त्या शिकवणीतला आपण थोडं तरी घेतो का याचा तुम्हाला आम्हाला आजच्या या शुभदिनी विचार करावा लागेल, असा विचार नक्कीच आपण सर्व लोक करू आणि समाजाच्या उत्थानाकरता नेहमी प्रयत्नशील राहू अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो। पुनश्च एकदा आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या जिजाऊंना आणि विवेकानंदांना अभिवादन करून मी आपली रजा घेतो। जय ओबीसी। धन्यवाद सर। निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे समाजाच्या उत्थानासाठी आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या टीममध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आम्ही प्रयत्नशील राहू। आपण सांगितल्याप्रमाणे खरंच राजमाता माँसाहेब जिजाऊ एक संशोधनाचा विषय राहील की माझ्या घरी का बरे शिवाजी जन्माला येऊ नये, हा खरोखर निश्चितच एक संशोधनाचा विषय राहू शकतो, याच्यामध्ये सुद्धा PhD करू शकतात। आणि स्वामी विवेकानंदांनी जे शिकवलं की राष्ट्रप्रेम कसं असावं हे सुद्धा आजच्या युवकांना कळावं असं प्रत्येक युवकांना सुद्धा माझे आव्हान आहे की त्यांनी स्वामी विवेकानंदांनी जे लिहिलेले जे काही पुस्तकं आहे त्यांच्या हयातीमध्ये ते सुद्धा वाचले पाहिजे, रीड केले पाहिजे, तर त्यांना खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंद कोण होते हे कळेल। आणि संविधानिक अधिकारासाठी आपण सामूहिकरित्या लढायला पाहिजे। निश्चितच राष्ट्रीय ओबीसी महासंघ सदैव तत्पर असतं, आपल्या ओबीसी समाजाच्या हक्कासाठी वेळोवेळी मागण्या करतात, राज्य सरकार केंद्र सरकारच्या दरबारी पाठपुरावा करतात, त्याचा निश्चितच आपल्याला फल सुद्धा मिळत आहे। अलीकडे आता नीटच्या याच्यामध्ये सुद्धा PG ऍडमिशन मध्ये सुद्धा आपल्याला 27% आरक्षण मिळालं, तर असे बरेचसे उदाहरण आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्याला मिळालेले आहे, ही पावती आपल्याला मिळालेली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या आजच्या या कार्यक्रमाला मी शेवटच्या टप्प्यात येतो आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला ओबीसी महासंघाच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई मानकर यांना मी
आजच्या आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. कृपया त्यांनी आभार प्रदर्शन करावं. ओव्हर टू कल्पना प्रेरी. जय ओबीसी. जय ओबीसी. आजच्या या कार्यक्रमाच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे आयोजित राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती ही संयुक्त जयंती घेण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान सन्माननीय डॉक्टर बबनरावजी तायवाडे सर यांनी सतत पूर्ण भारतभर फिरून न थकता ओबीसी लढा उभारला आहे. यांच्या या कार्याला आमची मानवंदना. अशा या सन्माननीय आणि प्रेरणास्थानाचे मी आभार मानते. तसेच आजचे प्रास्ताविक तरुण तडपदार ओबीसीची बुलंद तोफ आणि उत्साही असलेले तरुणांचा आवाज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांचे सुद्धा मी आभार मानते. त्यांनी समाजाला आणि समाजातल्या पूर्ण युवा पिढीला मार्गदर्शन केले आणि ते अतिशय सुंदर होते. तसेच आजच्या प्रमुख वक्त्या प्राचार्य सौ भारतीताई खापेकर यांनी जिजाऊ महासाहेब यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला आणि प्रत्येकांनी शिवोबा आपल्या घरी घडावा अशी प्रेरणा दिली. त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री आशिषजी तायवाडे यांनी स्वामी विवेकानंद यांचे कार्य व त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला, तरुणांना संदेश दिला, आजच्या युवा पिढीने कसे वागावे, काय मार्गदर्शन घ्यावे आणि मुख्यतः म्हणजे आजच्या या शिक्षणाच्या प्रवाहात कसं यायचं हे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे फार फार मनपूर्वक आभारी आहे. आजचे तरुण आणि तडपदार विद्यार्थी ज्यांनी जिजाऊ काय आणि आजची जिजाऊ आणि कालची जिजाऊ या दोन जिजाऊ मध्ये त्यांनी फरक सांगितला आणि आजच्या जिजाऊंनी शिवबा आपल्या घरी कसे तयार व्हावे याचे अनेक धडे त्यांनी सांगितले. ते विद्यार्थ्याचे एक प्रवक्ते म्हणून आहेत आणि सतत आमच्या या ओबीसी महासंघासोबत कार्यरत असतात. त्यांचे मी मनापासून फार फार आभारी आहे. आणि तसेच आज जे सूत्रसंचालनासाठी ज्या आमच्या युती होत्या त्या काही कारणास्तव जुळू शकल्या नाही, तरी पण मी त्यांचे फार आभारी आहे. तसेच आयोजकांनी हा एवढा सुंदर कार्यक्रम ठेवल्याबद्दल आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. जय ओबीसी, जय संविधान आणि जय मंडळ. जय ओबीसी.